बाबांचं खूप खूप मनापासून स्वागत। ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आरोग्याची सुखसमाधानाची जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आज आपण छान अशी मस्त दिवाळी स्पेशल गुलाबजामुन कसे करायचे ते बघणार आहोत। बऱ्याच वेळेस काय होतं, आपण गुलाबजामुन करताना आहे ना, गुलाबजामुन एकतर तेलामध्ये टाकल्यानंतर ते विरघळले जातात किंवा मग ते आतून असे कडक बनतात। तर आज मी तुम्हाला बारीक सारी टिप्स गुलाबजामुन कसे बनवायचे ते पण अगदी असे मऊ लुसलुशीत। तर चला आता इथे तर मी 1 किलो खवा घेतलेला आहे आणि सर्व काही साहित्य काढून घेतलेलं आहे। 1 किलो खव्याच्या प्रमाणात आपल्याला काय काय साहित्य टाकायचं हे सर्व काही तुम्हाला डिटेल मध्ये दाखवलं जाणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर आता अधिक वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी गुलाबजामुन बनवण्यासाठी 1 किलो खवा घेतलेला आहे, कोणी मावाई म्हणतं खव्याला तर अशा प्रकारचा आहे, तर बघू शकता। त्यानंतर आपल्याला 1.5 किलो साखर लागेल पाक बनवण्यासाठी। आणि इथं मी 100 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, 4 चमचे तेल, पोहे खायचा चम्मच असतो ना त्या चमच्याने मोजायचं, आणि 1/2 चमचा वेलची पूड। तर आपल्याला गुलाबजामूनसाठी हे सर्व काही साहित्य लागेल। इथं आहे ना एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, पाक बनवण्यासाठी आपल्याला असं मोकळं ढाकळं पातेलं लागणार आहे, म्हणजे मोठ्या आकाराचं छोट्या। या ठिकाणी माझ्या पातेल्यामध्ये साखर टाकताना आणि पाणी टाकताना व्हिडिओ बंद होता, त्यामुळे तुम्हाला आहे ना ते दिसणार नाही, पण पुढे तुम्ही नक्की बघा। एक वाटी आणि अर्धी वाटी, 1.5 वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे 1.5 किलो साखरेला। तर आता हे पाणी आपण गॅसच्या शेगडीवर ठेवू। साखरेमध्ये पाणी टाकताना किती पाणी टाकायचं हे जर तुमच्या लक्षात आलं नाही तर साखर पूर्ण बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे 1/2 इंच पाणी त्यावरती राहिलं पाहिजे। इथं आता सर्व काही साखर आहे ना पाण्यामध्ये छान अशी विरघळली आहे आणि पाण्याला उकळी पण आली आहे। तर आता आपल्याला हा पाक आहे ना 5 ते 7 मिनटं छान असा उकळू द्यायचा आहे। 5 ते 7 मिनटं आहे ना आपण पाक उकळला आहे। आता यामध्ये आपल्याला आहे ना वेलची पावडर टाकायची आहे। इथं मी 1/2 चमचा वेलची पूड टाकते। वेलची पूड टाकल्यामुळे ना आपल्याला गुलाबजामचा जो पाक असतो ना तो खूप छान लागतो। अजून आपण 1 ते 2 मिनटं आहे ना असाच ठेवू, म्हणजे वेलचीचा जो काही स्मेल असतो ना वास तो चांगला पाकामध्ये उतरेल। आणि आपल्याला पाक आहे ना 1 तारी 2 तारी असा नाही करायचा आहे, कच्चाच पाक ठेवायचा आहे। आता आपला पाक पण तयार झालेला आहे, आपण गॅसची शेगडीना बंद करून टाकू। आता इथं मी एक मोठी परात घेतलेली आहे, तर हा सर्व काही खवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आता या खव्यामध्ये ना बऱ्याच अशा गाठी गाठी आहे, तर हे बघू शकता कारण खवा आहे ना फ्रीजरमध्ये असतो, तर त्यामुळे खव्यामध्ये ना गाठी असतात आणि खवा भाजताना आहे ना थोडाफार असा काळा होत असतो। तर हे सर्व काही मी असं काढून घेते थोडंफार जे दिसेल ते। खवा आहे ना किसणीने पण किसून घेऊ शकता किंवा मग चाळणीने असा पुरणाच्या चाळणीने चाळून पण घेऊ शकता, म्हणजे अगदी प्लेन होतो। पण इथं मी ग्लासने बारीक करून घेणार आहे, म्हणजे असा गाठी मोडून घेणार आहे। तर या ग्लासच्या साहाय्याने ना आपण सर्व व्यवस्थित असं मळून घेणार आहे। आता यामध्ये ना 100 ग्रॅम इथे मैदा घेतलेला आहे, 1 किलोला आहे ना 200 ग्रॅम पीठ घ्यायचं आहे, दोन्ही मिळून म्हणजे 100 ग्रॅम आरारोट कॉर्नफ्लॉवर, आरारोट म्हणतात याला, आणि मैदा 100 ग्रॅम, तर हे दोन्ही पण घेतलेलं आहे मी। आता आपण हे सर्व काही व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेऊ। सुरुवातीला हे पीठ आहे ना घट्ट वाटतं, पण जसं जसं आपण याला मळत जाऊ ना तसतसं पीठ आपलं सैल होत जातं। तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर छान असं पिठामध्ये मिक्स झालेलं आहे, पण या पिठामध्ये आपल्याला आहे ना तेल पण टाकायचं आहे। तर इथं मी 4 चमचे तेल टाकते, या तेलामुळे ना
आपला गुलाब जामुन खूप असा मस्त सॉफ्ट होतो आतून पण अजिबात एक कडक होत नाही। आता हे तेलामध्ये पण आपल्याला ना चांगले हे मिक्स करून घ्यायचे आहे। गुलाब जामुनचं पीठ आहे ना 15 ते 20 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण जितकं पीठ चांगलं मळून घेऊ ना तितके आपले गुलाबजाम अगदी असे सॉफ्ट होतात। तर आता हे सर्व पीठ मळून झाले आणि तुम्ही बघू शकता बाहेर फटाके चालू आहे, आवाज येतोय। आता दिवाळी असल्यामुळे ना लहान मुलांची तर सुरुवात लगेच झालेली आहे फटाके वाजवण्यासाठी। तर चला आता आपण गुलाबजामचं पीठ आपलं इथे रेडी झालेलं आहे, गोळे करून घेऊ आणि आपला पातळी झालेला आहे। तर इथं आपलं ना गुलाब जामुनचं पीठ छान असं मळून झालेलं आहे, एकदम असं सॉफ्ट झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आधी खूप म्हणजे खूप असं कडक होतं, तर आता ना जसं आपण मळू ना तसं तसं पीठ आपलं असं सॉफ्ट होत जातं, एकदम असं सैल। तरी पण आपल्याला ना अजून याला मळून घ्यायचं आहे थोडंसं। तर मी आता छोटासा एक हुंडा घेतलेला आहे आणि हाताच्या तळव्याने आपल्याला हा रगडून रगडून मळायचा आहे, कारण आपण जितकं पीठ छान असं मळून घेऊ तितकं आपलं म्हणजे गुलाबजामुन खूप छान होतात। तर या प्रकारे मळायचं आहे जसं मी दाखवते ना, तसं जर तुम्ही केलं तर तुमचे गुलाबजामुन पण खूप छान असे मस्त सॉफ्ट होतील। तर हे बघा खूप म्हणजे खूप असं सैल झालेलं आहे आपलं पीठ आणि त्यामधलं तूप पण आहे ना बाहेर रिलीज व्हायला लागलेलं आहे, पिठाने ना असं तूप सोडलेलं आहे। आता आपल्याला ना याचे गोळे करायचे, तर मी असा रोल बनवून घेते म्हणजे आपले गोळे ना एकसारखे होतील। तर तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे करून घ्या। तर मी या आकारामध्ये करते, जास्त मोठे नाही आणि खूप जास्त छोटेही नाही। अशा प्रकारे ना आपल्याला गोळे करून घ्यायचे। शेगडीवरती आता कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी आता ना तेल टाकते गुलाबजामुन तळण्यासाठी। आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, पण तेल आहे ना अगदीच कडकडीत नसावं, थोडंसं हलकं फुलकं गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये गुलाबजामुन सोडायचे। तर थोडंसं अगदी कमी तापलेलं तेल पाहिजे। तर आता यामध्ये ना मी एक गुलाबजामुनचा गोळा सोडून बघते अशा प्रकारे। इथं बघू शकता तुम्ही गुलाबजामुन सोडला आहे ना आपला, असा थोडासा आहे ना लालसर झालेला आहे, म्हणजे तेल आहे ना थोडं जास्त गरम झालेलं आहे माझ्याकडून। तर तुम्ही ना थोडंसं अजून कमी गरम करा, कारण आतून आहे ना गुलाबजामुन आपला कच्चा राहील। तर हे बघा पटकन लाल झालेला आहे, पण मी आता ना गॅसची शेगडी बंद केलेली आहे, थोडंसं तेल आहे ना थंड होऊ देणार आहे। तर तेल खूप कडक असलं ना तर गुलाबजामुन आहे ना असा बाहेरून लाल होईल आणि आतून आहे ना कच्चाच राहील। तर मी तुम्हाला हा फोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तेल कसं पाहिजे आपल्याला। आता मी ना गुलाबजामुनना काढून घेते। तर हे बघा खूप पटकन आपला गुलाबजामुन लाल झालेला आहे। तर अशा बारीक सारीक टिप्स आपल्या लक्षात याव्या यासाठी मी तुम्हाला हे दाखवलं, तेल जास्त गरम असल्यामुळे हे झालेलं आहे। तर आतमध्ये गुलाबजामुन कच्चाच आहे, तो शिजला गेला नाही आहे। तर चमच्याने आपण फोडून पण बघू। तर हे बघा आतमधलं पीठ, हे बघा पीठ कच्चंच राहिलेलं आहे, कारण तेल खूप तापलं गेलं होतं त्यामुळे ते असं झालेलं आहे। तर आपण आता आहे ना तेल थोडंसं थंड होऊ देऊ, त्यानंतर यामध्ये गुलाबजामुन सोडू। तेल थोडंसं आता आहे ना थंड झालं आहे आणि गॅसची शेगडी ना बंदच आहे, मी काही चालू केली नाही अजून, तेल गरम आहे थोडंसं। तर मी आता टाकून बघते। शेगडी लावते मी आता, एकदम मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजामुन तळायचे। तर अजून मी यामध्ये सोडणार आहे 7 ते 8 गुलाबजामुन आपण एका वेळेला ना सोडू शकतो। आणि गुलाबजामुन तळत असताना
लक्षात ठेवा, गॅस कधीही मोठा करायचा नाही किंवा मग मीडियम पण नाही ठेवायचा, एकदम मंदाची वरती गुलाबजामून आपल्याला तळायचे, त्यामुळे ते आतपर्यंत चांगले तळले जातात। तर इथे मी ना जवळपास 10-12 गुलाबजामून सोडलेले कढईमध्ये, कारण माझी कढई मोठी आहे आणि तेल पण जास्त ठेवलेले मी, आणि गुलाबजामून सोडल्याय ना लगेच आपल्याला झारा किंवा उलटणी अजिबातही लावायची नाही आहे। अशा प्रकारे ना कढई सांडशीने उचलायची आणि अशी थोडीशी फक्त हलवायची आहे। तर इथं तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामून हे असे वरती आलेले आहे, म्हणजे छानपैकी आपलं तेल आहे ना व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। गुलाबजामून पलटी नाही करायचे, फक्त असे झाऱ्याने फक्त तेल आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे, म्हणजे गुलाबजामून छान असे मस्त सर्व बाजूने एकसारखे तळले जातात। आपले गुलाबजामून एकदम छान असे मस्त टम्म फुगलेले आहे। आपण तेलात सोडण्याच्या आधी ना गोळे केले होते, पण इतके मोठे केले नव्हते, आपले गोळे ना छोटे होते, पण जेव्हा मी तेलामध्ये टाकले ना तर ते असे मस्त फुगले। गुलाबजामून तळण्यासाठी ना आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात, कारण एक बॅच तळण्यासाठी 3 मिनटं लागतात। तर गुलाबजामूनचा रंग पण असा छान मस्त गोल्डन झालेला आहे, पण अजून आपल्याला थोडासा रंग येणे याला, असा थोडासा लाल करायचा याचा, म्हणजे गुलाबजामून छान दिसतात। तर या प्रकारे आपल्याला हे गुलाबजामून असे तळून घ्यायचे। तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये जर गुलाबजामूनचं पीठ तयार केलं ना तर तुमचेही गुलाबजामून खूप सॉफ्ट होतील आणि असे मस्त दिसतील। तर इथं तुम्ही बघू मस्त रंग आलेला आहे गुलाबजामूनना आणि खूप छान असे मस्त दिसत आहे। तर हे गुलाबजामून तळण्यासाठी मला आहे ना 3 मिनिट लागले आणि रंग छान असा मस्त लालसर दिसतो आहे। तर आता आपण एक गुलाबजामून आहे ना फोडून दाखवते मी तुम्हाला, आतमध्ये शिजला आहे की नाही बघू आपण। आणि तुम्ही बघू शकता अजिबातही तेलकट वगैरे काही दिसत नाही आहे। तर आपण आहे ना एक गुलाबजामून आहे ना फोडून बघू आणि बाकीचे ना पाकामध्ये टाकू। आपला पाक आहे ना थोडासा नॉर्मल आहे ना थंड झालेला आहे, एकदम कडकडीत पाकामध्ये पण गुलाबजामून टाकायचे नाही आहे। थोडासा पाक आपला थंड होऊ द्यायचा आहे, म्हणजे कोमटपेक्षा थोडासा गरम। तर यामध्ये आता मी गुलाबजामून सोडते। आणि इथं आपण गुलाबजामून काढलेला होता, तर हा थोडासा गरम आहे, पण मी तुम्हाला फोडून दाखवते। आतपर्यंत शिजला गेला आहे, तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण आतपर्यंत आपला गुलाबजामून एकदम छान असा मस्त शिजला गेला आहे आणि जाळी पण अशी मस्त पडलेली आहे, कुठेही असं निब्बर वगैरे पीठ दिसत नाही आहे। तर अशा पद्धतीमध्ये गुलाबजाम तळून घ्यायचे आपण। बघून असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि खूप छान असा मऊ लुसलुशीत आपला इथे गुलाबजामून झालेला आहे। तर मी तुम्हाला आहे ना गुलाबजामून तोडून पण दाखवते, एकदम असा मस्त झालेला आहे। तर हे बघू शकता तुम्ही, आतून एकदम असा मस्त मऊ लुसलुशीत, आतपर्यंत पाक आहे ना असा मुरला गेला आहे। तर हे बघा एकदम छान असा मस्त झालेला आहे आपला गुलाबजामून। अरे बघा एकदम असा कुठेही कडक किंवा निब्बर असा झालेला नाही आहे। तर मी तुम्हाला हे बघा चमच्याने सहज पटकन कापला जातो। तर हे बघा एकदम छान असा मस्त सॉफ्ट झालेला आहे। तर सर्व काय आता गुलाबजामून इथे तेलामध्ये तळून घेतल्यानंतर लगेच पाकामध्ये टाकले। पाकामध्ये टाकल्यानंतर आहे ना 15 ते 20 मिनिटामध्येच आपला गुलाबजामून असा मस्त भिजला गेला आहे आणि आजपर्यंत पाक अगदी असा छान मुरला गेला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, एक मी तुम्हाला दाखवते, तर एकदम छान असा मस्त झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम असा सॉफ्ट, आणि तोडूनही दाखवते मी तुम्हाला, मग अशी मी तुम्हाला तोडून दाखवला। आणि हे बघा आतपर्यंत आपला
पाक छान असा मस्त मुरला गेलाय। एकदम असे मस्त रसरशीत मऊसूत सॉफ्ट आपले हे गुलाबजामुन झालेले। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।